टेक्नोटीच या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण इयत्ता पहिलीमधील बेरीज हा घटक अभ्यासणार आहोत. तर चला सर्वप्रथम आपण बेरीज म्हणजे काय हे पाहूयात. बेरीज म्हणजे एकत्रित करणे किंवा मिळवणे, अशाच पद्धतीचे अनेक शब्द वापरले जातात. परंतु बेरजेसाठी अधिक हे चिन्ह वापरतात. तर ही बेरीज कशी करतात ते आपण काही उदाहरणांच्या साहाय्याने पाहूयात. 3 + 2 = किती? तर चला याची आपण उभ्या पद्धतीने मांडणी करूयात. आणि या ठिकाणी 3 + 2 यामध्ये आपण 3 साठी 3 गोल घेणार आहोत, 1, 2, 3, व 2 साठी 2 गोल घेणार आहोत, 1, 2. आणि हे सर्व गोल आपण एकत्र करणार आहोत, म्हणजेच हे 3 आणि 2 चे गोल आपण खाली मांडणार आहोत, 1, 2, 3, 4 आणि 5. म्हणून याचे उत्तर आलेले आहे 5. तर चला या ठिकाणी 5 लिहून आपण अशाच पद्धतीचे आणखीन एक उदाहरण पाहूयात. या ठिकाणी मी 2 अंक घेतलेले आहेत, 4 + 3. तर 4 + 3 ची या ठिकाणी बेरीज करायची आहे, म्हणून मी या ठिकाणी बेरजेचेही चिन्ह मांडलेले आहे. तर 4 साठी मी या ठिकाणी 4 चौकटी घेत आहे, 1, 2, 3 आणि 4. आणि जे खालचे 3 आहे त्या 3 साठीही मी 3 चौकटी घेत आहे, 1, 2, 3. आणि या सर्व चौकट्या आपण एकत्र केल्यानंतर या उदाहरणाचे उत्तर मिळणार आहे. तर चला आपण त्या एकत्र करूयात, 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. तर या उदाहरणाचे उत्तर आहे 7, म्हणून मी त्याच्या खाली लिहित आहे 7. तर चला आणखीन एक आपण या ठिकाणी उदाहरण पाहूयात, 3 + 3. तर याची आपण या ठिकाणी बेरीज करणार आहोत. तर या ठिकाणी बेरीज करताना आपण वेगवेगळ्या वस्तूंचा सुद्धा आधार घेऊ शकतो, म्हणजे आपल्या घरात बदाम असतील, खडे असतील किंवा शेंगदाणे असतील, अशाही वस्तू आपण या ठिकाणी वापरू शकतो. मी आत्ता या ठिकाणी 3 टिंब वापरत आहे, 1, 2 आणि 3. तर खालच्या 3 साठीसुद्धा मी 3 टिंब वापरत आहे, 1, 2 आणि 3. हे आपण या ठिकाणी एकत्र करणार आहोत, 1, 2, 3, 4, 5 आणि 6. तर या उदाहरणाचे उत्तर आहे 6, म्हणून मी 3 + 3 चे उत्तर या ठिकाणी लिहित आहे 6. अशा पद्धतीने आपण आपल्या पुस्तकातील विविध उदाहरणे सोडवायची आहेत. यासाठी विविध वस्तूंचा वापरही आपण करू शकता. माझा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.